हरिओम हो, मी कारवी उपासना केंद्रातून सुजाता विरा पाटील बोलते स so, पहिला अनुभव असा की माझ्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या मग सगळं मी घेऊन बापूसनीच करायचं आहे बापू कृपेमुळं सगळं माझं व्यवस्थित चालू झालं आणि बापूसनी घेऊन करायचं पण आदल्या दिवशी भांडी ठेवायला जाताना सगळी साहित्य ठेवायला जाताना मी बापूसनी पाठवलंच नाही त्यावेळेस एक अक्षटन झाला पण जेंट्सना कुणाला काही लागलं नाही सगळं म्हणजे वाहनांचं ते नुकसान झालं मग मी म्हटलं की ही माझ्या बापूमुळं झालं वाहनं काय आजची उद्या मिळतील पण माणसासनी काय झालं नाही ते बघा मग त्यावेळेस पण असं असंच म्हटलं आनंदात दुसऱ्या दिवशी पण त्यासने मिस्टर्सनी सांगितलं की तुम्ही आनंदात वावर आपल्यात लग्न सोळा आहे तुम्ही असं चिडचिड करू नका बरं जाऊ दे आपल्या बापूंच्यामुळं झालं आपल्या बापूंनी व्यवस्थित केलं म्हटले आणि आम्ही कार्यक्रम चालू केला कार्यक्रम चालू केला असताना असं भटजी हार मागायला लागले हार मागायला लागल्यानंतर आम्ही असं बाहेरून हार मागवलं होतं तर त्या माणसांचा पण असं शेपाट्यावर आक्षटन झाला हारांचा अक्षरशः चुराडा झाला पण त्या माणसासनी पण काय झालं नाही परत मला आज सांगायचं आली बघ तुझ्या का बापूने काय केलं मी म्हटलं माझ्या बापूने काय केलं नाही माझ्या बापूने माणसं जगवली बाद झालं हार काय तुम्ही हित आणू शकताय झालं ते पण झालं असा आनंदात दिवस झालं चार पाच दिवस झालं दहा दिवस झालं लग्नाला मग मुलगी बहीण आणि मुलीचं जावई सासरे सगळी गाडीतनं त्यांच्याशी आज गाडी नवी होती आणि बेंगलोरला चाललेली आणि गाडीचा टायर फुटला का चा चा काय माहीत अक्षरटन झालं तीन पलट्या गाडीनं खाल्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला पण माणसाच नाही आत झालं नाही नुसती आमची माणसं ओरडत होती आता आपण जगलो की नाही मरलं म्हणून पण पाठी जोपर्यंत क्रेन गाडी येत नाही तोपर्यंत गाडीतनं खाली उतारली ती आधी कर्नाटकातले लोक कसे आहेत ते माहीत आहे पण ती मुलगी आमची राहिलेली होती त्यामुळे तिला सग तिकडली भाषा सगळी समजत होती पण त्या गाडीत गाडीचा चुराडा झाला होता असा आणि त्या गाडीत सात लाख रुपये तिने बाजार करायला ठेवलेलं होतं तसंच तिथे गेल्या साहित्य गेला मुलगी अक्षरशः त्या, त्या चुराडा झालेल्या गाडीत आज जाऊन तिनं सात लाख रुपये काढलं आणि तोपर्यंत एकही मागणं ट्रॅव्हल्स आलं नाही हा माझ्या मोठ्या बापूनी सगळ्या गाड्या ट्रॅव्हल्स पाठीमाग थांबवल्या जोपर्यंत आमची गाडी क्रेन येत नाही तोपर्यंत गाडी बाहेर ओढून काढत नाही तोपर्यंत नाही गाड्या ट्रॅव्हल्स आली नाही जो क्रेन आली गाडी ओढली आणि ट्रॅव्हल्स चालू झाली हे माझ्या बापूने लय मोठा अनुभव दिला आणि त्यावेळेस जर ट्रॅव्हल्स आली असत्या तर गा माणसं सकट आमची ओढत नेली असती तिने पण माणसाच नाही काही झालं नाही भाची माझी बारकी होती ओरडत होती माझा चष्मा माझा चष्मा माझा चष्मा पण चष्मासुद्धा ट्र ती गाडी ज आणली ह्याला शोरूमला आणली तर त्या गाडीचं चुरड झाल्यास चष्मा तसाच होता तो गाडीचा ही माझ्या बापूची लय मोठी कृपा मी परती गोष्ट झाली की माझ्या बापूने केलं सगळी मला म्हणायची ती तुझ्या बापूने हे केलं तुझ्या बाप माझ्या बापूच करते दुसरं कोणी काय करत नाही म्हणायची मी असंच दिवस चाललं परत तिकडं आम्ही बेंगलोरचं आणली गाडी आणली सगळं व्यवस्थित झालं मग परत आम्ही तिकडं त्यांच्या गावाला आम्हाला बोलवलं गावा गावाकडं मला काय सांगितलं बापूने मी म्हटलं असो मला का स्वप्न सांगितलं बिनधास्त तुम्ही द्या मी आहे काळजी करून आटपाडी गावात पाऊल टाकाय तर ते बरोबर शिवायला बापू माझे तिथं उभाच होते मी बापूसनी पहिला नमस्कार होता माझ्या बापूनीच म्हटलं मला सांगितलं की मी तिथं उभा आहे म्हणून माझं बापूच तिथं होतं मग परत असं आणि दहा बारा दिवस झालं गेलो आम्ही <coughs> त्यांच्या गावाकडे गेलो आणि आम्ही शेजारी बुलटची किल्ली दिली अशी मग त्या माणसानं बुलट आमच्या दारातली नेली ते गावाला गेलं बुलट त्या अक्षरशः येतात त्यांनी गावळ जी बुलट निम्मी तुटली पण त्या माणसाला काही झालं नाही अजिबात हरि ओम श्रीराम अंबदने नाच सैवित नाच सैवित नाच